केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावरील आरोप प्रकरणी केजरीवाल यांनी माफी मागावी, भाजपची मागणी। भारतातले मुस्लिम बांधव इसिस सारख्या संघटनांच्या प्रभावाखाली येणार नाहीत, राजनाथ सिंग यांना विश्वास। देशात रोजगार संधी आणि कौशल्य विकासासाठीच्या धोरणांवर अर्थतज्ज्ञांनी लक्ष केंद्रित करावं, राष्ट्रपतींची सूचना। राज्यात शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी अधिक गुंतवणूक करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत। येत्या 5 वर्षात राज्यात 2 लाख कोटी रुपयांचे रस्ते बांधण्याचा सरकारचा निर्धार। राज्यात 50 स्मार्ट गावं तयार करण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू। मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारी शिक्षण पद्धती आवश्यक असल्याचं एकनाथ खडसे यांचं प्रतिपादन। गडचिरोलीतल्या खुल्या कारागृहात 75 खुल्या कैद्यांची व्यवस्था करण्यात येणार। स्किल इंडिया कार्यक्रमात देशभरातल्या 10,000 महाविद्यालयांना सहभागी करण्याची योजना केंद्र सरकारने तयार केली। संसदेची नवी इमारत बांधण्याचा लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचा प्रस्ताव। कोल्हापूर शहर धर्तीवर मुंबईतही टोल रद्द करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी। असंघटित कामगार नोंदणीसाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्याची उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांची मागणी। पुणे शहरातली सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी ब्रिटनकडून 1.5 कोटी रुपयांचा निधी 3 महिन्यात प्राप्त होणार। राज्यातल्या साखर कारखान्यांनी 3 दिवसात एफआरपी न दिल्यास त्यांचे गाळप परवाने रद्द करणार, सहकार मंत्र्यांचा इशारा। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावात उत्पादन खर्च काढणं शक्य नसल्यामुळे शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत। सेंटर फॉर इकॉनॉमिक्स बिझनेस अँड रिसर्चच्या अंदाजानुसार 2030 नंतर भारत 3रा क्रमांकाची महासत्ता होणार। नवं वर्ष दूध पिऊन साजरं करा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आवाहन। कैवल्यधाम योग संस्थेतर्फे लोणावळा इथं योग परिषदेचं आयोजन। क्राइस्टचर्च एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेविरुद्ध न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलच्या 30 चेंडूत 93 धावा, 8 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश। दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन अजिंक्यपद स्पर्धेत नेपाळला नमवून भारत उपांत्य फेरीत दाखल।